सोशल डिस्टन्सिंग च्या या वेळेमध्ये आता काय करावं हा लोकांच्या समोर प्रश्न आहे. आपण पाहतोय की या वेळेमध्ये आपण रिलॅक्स कसं राहू आणि स्वतःचा ग्रोथ कसा करून घेऊ, तर हे मी आता आपल्यासमोर सांगणार आहे. सोशल डिस्टन्सिंग म्हणून सांगितलेलं आहे, एकमेकापासून दूर राहा, कमीत कमी 3 फुटाचं अंतर ठेवा. सोशल डिस्कनेक्ट सांगितलेलं नाही आहे. उलट आता हा मौका आहे, ही संधी आहे की आपण प्रत्येकाला कनेक्टेड राहू शकतो, सोशल कनेक्टिव्हिटी वाढवू शकतो. आपण ऑडिओ कॉल करू शकतो, आपण व्हिडिओ कॉल करू शकतो, आपण कॉन्फरन्स कॉल करू शकतो आणि लोकांशी एकमेकांशी आपण कनेक्टेड राहू शकतो. होऊ शकतं की आपण आपल्या लहानपणच्या दोस्तांना मित्रांना आपण भेटलो नाही, त्यांना आता फोन करून कनेक्ट करू शकतो. कॉलेजचे मित्रमंडळी असतील, दूरचे नातेवाईक असतील की जे आपल्याशी कधीतरी बोलतात, सुखदुःखात फक्त एकत्र येतात, त्यांच्याशी आपण बोलू शकतो. त्यांच्या जीवनात काय चालू आहे, ते काय डील करतात आहेत, त्यांना काही सपोर्ट हवा आहे का, याच्याबद्दल आपण बोलू शकतो आणि आपले नातेसंबंध घट्ट करू शकतो. पण आता असं आहे की हा मौका आहे, ही संधी आहे असं काही जण म्हणू शकतात आणि काही जण दुःखी कष्टी होऊ शकतात. मौका संधी कोणाकरता आहे की ज्यांना स्वतःचा ग्रोथ करायचा आहे, ज्यांना जीवनाच्या या धामधुमीमध्ये कधी वेळ मिळाला नाही, मौका मिळाला नाही काही स्वतःचा ग्रोथ करण्याकरता, ते फक्त सर्व्हाइव्ह करत राहिले, धावपळ करत राहिले. आता वेळ आहे लोकांना काही शिकण्याची, काही स्वतःची डेव्हलपमेंट करायची, स्वतःचा ग्रोथ करायची अशी वेळ आहे. तर हा आपला चॉईस आहे, दुःखी राहायचा आहे की आनंदी राहायचा आहे. मला अनेक लोकांचे फोन येतात, काही लोकांना आम्ही खूप खुश आहोत की असा मौका कधी मला माझ्या जीवनामध्ये आला नाही, ईश्वर करो असा पुन्हा मौका येऊ नये आणि येणार पण नाही. पण आता जो आला आहे मौका, अशी संधी जी आहे घरामध्ये राहण्याची आणि भरपूर वेळ असण्याची, त्यामध्ये मी आता स्वतःला कसं डेव्हलप करून घेऊ शकतो मी पाहतोय. आता वेळ आहे फिजिकल फिटनेस करण्याची, चांगली एक्झरसाईज करून फिजिकल फिटनेस ठेवावा, खाण्यापिण्यावरती कंट्रोल करावा. त्याचबरोबर आता वेळ आहे स्वतःची ग्रोथ करण्याची. जसं काही पुस्तकं असतील, मोटिवेशनल इन्स्पिरेशनल व्हिडिओ आहे ज्यामुळे आपली ग्रोथ होऊ शकते, काही हॉबीज आपल्याला शिकायच्या असतील ज्या राहून गेल्या आहेत, काही छंद आहेत ते जोपासायचे आहेत तर ते आपण करू शकतो, काही नवीन शिकू शकतो. इंग्लिश शिकायचं आहे, कॉम्प्युटर शिकायचं आहे, डिजिटल मार्केटिंग शिकायचं आहे, गुगलचं पेज बनवणं शिकायचं आहे, फेसबुकचं पेज बनवणं शिकायचं आहे, काही व्हिडिओ एडिटिंग करणं शिकायचं आहे, असं काही ना काही नवीन आपण शिकू शकतो, काही नवीन भाषा शिकायची आहे. तर ही संधी आहे, हा मौका आहे शिकण्याकरता. त्याचबरोबर आता आपल्याला आपल्या फॅमिली मेंबरबरोबर कनेक्टेड राहण्याची गरज आहे आणि पुन्हा ती पण एक संधी आहे. होऊ शकतं की आपण या जीवनातील या धामधुमीमध्ये फक्त ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरला एकमेकांना भेटत असू घरातल्या लोकांनासुद्धा, पण आता संधी आहे की त्यांच्याबरोबर राहण्याची, त्यांना ऐकण्याची, त्यांच्याबरोबर कनेक्टेड राहण्याची. होऊ शकतं असं की घरामध्ये काही थोडी वादावादी होऊ शकते, कारण काय एकसारखं असं म्हणतात अतिपरिचयात अवज्ञा, खूप जास्त जर झालं तर खूप डिफरन्स ओपिनियन होऊ शकतात, काही वादावादी होऊ शकतात. आता ही वेळ एकमेकांना ऐकायची, रिॲक्ट न करण्याची, रेस्पॉन्ड करण्याची, एकमेकांना समजून घ्या, ऐका आणि रिलॅक्स. असं म्हटलं जातं की कोणती पण वाईट सवय तुम्हाला सोडायची असेल तर 21 दिवस त्याच्यापासून दूर राहावं लागतं. आता राहा 21 दिवस दूर, मग ती वाईट सवय असेल सिगरेट सोडायची, दारू सोडायची, किंवा चांगली सवय असेल तर ती 21 दिवस करावी लागते. आणि ती कोणती असेल, पुस्तक वाचण्याची सवय, एक पुस्तक वाचून पूर्ण करून टाका एका दिवसामध्ये, किंवा काही एक्झरसाईज करायचं असेल तर एक्झरसाईज करायची सवय असेल तर ती लावता येते आपल्याला, की रोज आपण एक्झरसाईज करतो आहे, रोज एक्झरसाईज करतो आहे, सवय लागून जाईल. असं म्हणतात की एक गोष्ट आपण जर वारंवार करत गेलो, पुन्हा करत गेलो आणि ते 21 दिवस जर केलं त्याच्यामुळे सवय लागते. तर ज्यांना एक्झरसाईजची सवय नव्हती त्यांना सवय लागू शकते, ज्यांना टी व्ही न पाहायची सवय लावायची आहे ते टी व्ही न पाहण्याची सवय लावू शकतात. काही लोकांना टी व्ही ॲडिक्शन आहे, जे माझ्याकडे पेशंट येतात त्यांना टी व्ही ॲडिक्शन आहे, तर ते आता दूर राहू शकतात टी व्हीपासून आणि ॲडिक्शन ते चांगलं करू शकतात, दारू तंबाखू सोडू शकतात, त्यापासून सुद्धा त्यांना मुक्ती मिळू शकते. तर आता सवय वाईट सवयी, आता वेळ आहे वाईट सवयी सोडण्याची आणि चांगल्या सवयी लावण्याची. रिलॅक्स राहण्याकरता चॅनेलपासून स्वतःला दूर ठेवा, जितकं दूर ठेवता येईल तेवढं. फक्त बातम्या पाहिल्यात, थोडं 5-10 मिनिटं सकाळी बातम्या, संध्याकाळी 5-10 मिनिटं बातम्या पाहिल्या, बस इतकंच पुरे आहे. आणि ते पण एका चॅनलला चिटकून राहा, अलग अलग चॅनलमध्ये अलग अलग बातम्या येत राहतात. काय होतं की खूप जास्त आपण टी व्हीसमोर बसून ते सारखी निगेटिव्हिटी आपल्या डोक्यावरती आदळत असते. शहरामध्ये एकदम सन्नाटा छा गया आहे, लोक घाबरून गेलेले आहेत, पुढील महिन्यामध्ये 25 लाख रुग्ण तयार होतील भारतामध्ये, इतके लोक मेलेले आहेत, असं काय ज्या बातम्या चालू आहेत ना, त्या बातम्यांपासून अजून निगेटिव्हिटी येते, भीती वाटते. त्याचबरोबर अफवांपासून दूर राहा, खात्री करून घ्या की त्या ते खरोखर आहे की अफवा आहेत, आणि तो मेसेज पुढे फॉरवर्ड करायच्या अगोदर खात्री करूनच तो फॉरवर्ड करा. मी तो फॉरवर्ड करूच नका, कारण तुम्ही फॉरवर्ड करायच्या अगोदर आणखीन कुठून तरी फॉरवर्ड झालेला आहे. रशियानी रस्त्यावरती 500 सिंह सोडलेत, व्हॅक्सिन निघालेलं आहे,
खूप जास्त लोक आजारी आहेत परंतु ते रिपोर्ट करत नाही आहेत, म्हणजे अशा तऱ्हेच्या बातम्या ज्या आहेत त्याच्यावरती विश्वास न ठेवता खात्री करून घ्या आणि विश्वास ठेवा, आणि शक्यतो रियालिटीशी चिटकून राहा. रियालिटीशी, रियालिटी म्हणजे की रस्त्यावरती लोकांची वर्दळ कमी आहे ही रियालिटी आहे, ट्रॅफिक कमी आहे रियालिटी आहे, आणि शहरामध्ये एकदम भयानक वातावरण आहे, रस्त्यावरती कोणी पण दिसत नाही आहे आणि सन्नाटा छाग आहे असं म्हटलं की अजून भीती वाटते. रियालिटी आहे की लोक रस्त्यावरती कमी दिसत आहेत. आता आपल्याला हे पाहिजे आहे की ही पण वेळ निघून जाईल, ही काही वेळ नेहमी राहणारी नाही आहे. होऊ शकतं की महिनाभर आहे, होऊ शकतं आणखीन वाढेल, होऊ शकतं कमी पण होईल, पण ही पण वेळ निघून जाईल. यात घाबरून जायचं कारण नाही आहे, पण लोक अतिशय घाबरलेले आहेत, लोकांना टेन्शन आहे, अँग्झायटी आहे, वरी आहे. मला फोन येतात लोकांना की आम्हाला पॅनिक अटॅक येऊन आले आहेत, खूप धडधड वाढते आहे, हातपाय थरथर कापतात आहेत, काही लोकांना डिप्रेशन आलं आहे, काही लोकांना चिंता आहे की आपल्या बिझनेसचं कसं होईल, लोन मी कसं फेडेन, लोन जर फेडू शकलो नाही मी, खर्च कायम आहेत, इन्कम कमी होईल, कॉम्पिटिशन खूप आहे, मार्केटमध्ये पोझिशन खूप टाईट होऊन जाईल, आता सगळं लॉकडाऊनमध्ये सगळं स्लोडाऊन होऊन जाईल, धंदा कसा करावा हा प्रश्न अशा तऱ्हेचे लोकांच्या समोर प्रश्न आहेत. तर प्लॅनिंग करा आणि प्लॅनिंग करून जे काही समोर आहे त्याचा सामना करा. जेवढं घाबरण्याचं कारण नाही आहे, भयगंड फोबियाहून स्वतःला घरामध्ये लॉक करून ॲक्च्युली आणि अगदी बिछाण्याच्या खाली पण न उतरून किंवा घाबरून जाऊन धडधड धडधड होत आहे आणि घबराट आहे असं पण लोकांना होत आहे. काही लोकांचे असे फोन आले जे मेडिकलचे लोक आहेत, जे हॉस्पिटलमध्ये काम करतात, डॉक्टर लोक आहेत, त्यांना त्यांचे फोन आले की आता आमचं कसं होईल, आमच्या प्रॅक्टिसचं काय, याच्यानंतरही केव्हाही पण लागण होऊ शकते. तर असं जेव्हा लोकांना वाटतं आहे तर त्यावेळा तो येते एक इनऑथेंटिक फिअर आहे. इनऑथेंटिक फिअर म्हणजे काल्पनिक भीती. काल्पनिक भीती याच्याकरता म्हणतो मी की लोकांना एवढं भय वाटायचं कारण काय, केव्हा तरी होईल, पुढे केव्हा तरी मला आजार होईल. मी त्यांना म्हणतो आहे तुम्हाला आत्ता होतो आहे, आत्ता तर होत नाही आहे, आत्ता काही प्रॉब्लेम आहे नाही, आत्ता प्रॉब्लेम खाणं पिणं चालू आहे, बिलकुल चालू, खोकला आहे नाही, ताप आहे नाही, काहीच नाही आहे आता, आता फक्त आहे भीती डोक्यात. तर ती भीती बाजूला ठेवा. टीव्हीच्या बातम्या, पास्ट एक्सपिरियन्स याच्यापासून भीती येते वारंवार वारंवार, तर भीतीपासून दूर राहा, भीतीला बाजूला ठेवा. ती भीती आहे आणि ती काल्पनिक भीती आहे, ॲक्च्युली प्रत्यक्षात घडत काहीच नाही आहे. घडत फक्त एवढंच आहे की काही रुग्णांचं निदान होत आहे, काही लोकांचा मृत्यू झालेला आहे, मग एवढंच होत आहे. पण त्यापासून मला एवढी भयंकर भीती करून मी घरामध्ये स्वतःला कोंडून ठेवून बेडच्या खाली पण न उतरणं ही इनऑथेंटिक फिअर, ही काल्पनिक भीती आहे. तर यापासून दूर राहा. चांगला हा वेळ आपल्याला कसा घालवता येईल हे पहा आणि स्वतःची ग्रोथ कशी करता येईल ती करा. रिलॅक्स राहा, सगळं काही चांगलं होईल. स्टे ब्लेस्ड. थँक्यू व्हेरी मच.